नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड एम पी एस सी यू पी एस सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील मोठी जाहिरात या ठिकाणी आपण वागणार आहोत यामध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकूयात तर या ठिकाणी बघा नेमकं पद कोणतं आहे तर यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई, महानगर मुंबई अग्निशमन दलाच्या आस्थापनेतील या ठिकाणी जो काही सॅलरीचा स्लॅब आहे तो एकवीस हजार सातशे पासून सत्तर हजार शंभर आणि अधिक अणुज्ञेय भत्ते असणार आहेत या वेतनश्रेणीतील अग्निशामक या संवर्गातील सध्या रिक्त असलेली पदे व संभाव्य रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने म्हणजे वॉक इन सिलेक्शन म्हणजे एक्झाम रिटर्न एक्झाम लेखी परीक्षा या पदांसाठी घेतली जाणार नाही आहे तुम्हाला त्या दिवशी दिलेल्या तारखेला त्या ठिकाणी तुम्हाला तुमची कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणं अपेक्षित आहे हा महत्त्वाचा मुद्दा उमेदवारांनी लक्षात घेणं गरजेचं आहे नवीन असाल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा पुढची जी महत्त्वाची माहिती आहे ती बघूयात आपण एकूण पदे किती आहेत तर नऊशे दहा पदे एकूण आहेत आणि आरक्षणाचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे खुला प्रवर्ग याच्यासाठी चारशे त्रेचाळीस जागांचा तपशील या ठिकाणी दिसतोय आणि समांतर आरक्षण तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त महिला सर्वसाधारण आरक्षण आणि एकूण अनाथ दिव्यांग ठीक आहे या अनुषंगाने आहे टीप खाली दिलेली आहे उपरोक्त संवर्गातील अनुशेषांतर्गत पदांमध्ये माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के खेळाडूंसाठी पाच टक्के मुंबई महानगरपालिकेचे प्रकल्प अंतर्गत बाधित पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के आणि महिलांसाठी तीस टक्के आरक्षण ही पदे शासन निर्देश संदर्भित करून त्यातील अटीनुसार भरण्यात येतील अनाथांसाठी एक टक्के आरक्षणप्रमाणे एकूण उपलब्ध रिक्त पदांनुसार नऊ पदे आरक्षित होत आहेत सदर पदे शासन निर्णय क्रमांक अनाथ दोन हजार अठरा आणि तो जो कोड आहे तो दिलेला आहे दिनांक तेवीस आठ वीसशे एकवीस संदर्भित करून भरण्यात येतील भरती अंतर्गत पात्र उ अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्यास खुला प्रवर्गातील सर्वसाधारण एकूण रिक्त पदांमधून नऊ पदे रिक्त ठेवण्यात येतील म्हणजे जर त्या ठिकाणी ते जे पद त्या पदासाठी आवश्यक असणारा जो क्रायटेरिया आहे तो जर नाही नाही मिळाला तर ती पदे काय असणार आहेत खुल्या अंतर्गत येतील असं त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे यानुसार बघा शासन निर्णय तो दिलेला त्यानुसार आहे त्यानुसार शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी चार टक्के आरक्षण विहित करणे व आरक्षण अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत त्याप्रमाणे भरती वर्ष एक एक बावीस ते एकतीस बारा बावीस या कालावधीत मुंबई अग्निशमन दलाच्या गट ड मधील सर्व संवर्गातील एकूण नऊशे बत्तीस रिक्त पदांवर चार टक्केप्रमाणे सदतीस दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षण होत आहे सो so, हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे आता पुढे महत्वाचं काय अर्हता कोण अर्हता आहे म्हणजे कोण या परीक्षेसाठी पात्र आहे परीक्षा इन द सेन्स वॉकिंगसाठी पात्र आहे तर उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता बारावी किमान किमान म्हणजे कमीत कमी पन्नास टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा ठीक आहे माजी सैनिकांसाठी उपरोक्त अर्हता धारण केलेली असावी किंवा याला और काय आहे उमेदवार माध्यमिक शालांत प्र परीक्षा म्हणजे एस एस सी दहावी उत्तीर्ण असावं व त्याच्याकडे भारतीय सेनेत किमान पंधरा वर्षे सेवा केल्याबाबत पदवी प्रमाणपत्र असावं ठीक आहे अशा पद्धतीत अर्हता आहे अर्हता दोन काय दिले उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तिसरा क्रायटेरिया आहे वैद्यकीय दर्जा उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असावा सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून दूर असावा किंवा मुक्त असावा यानंतर चौथा जो क्रायटेरियाचा भाग आहे तो म्हणजे महत्त्वाचा आहे तो उमेदवारांनी लक्षात घेण्यासारखा आहे उमेदवाराकडे खालील नमूद केलेला किमान शारीरिक दर्जा असणं गरजेचं आहे यासाठी उंची तुमची एकशे बहात्तर सेंटीमीटर पुरुषांसाठी उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर महिलांसाठी पुरुषांसाठी छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर असावी आणि फुगून शहाऐंशी सेंटीमीटर कमीत कमी होणं अपेक्षित आहे महिलांसाठी छातीची आट नाही आहे वजन जे आहे ते वजन किमान पन्नास किलोग्राम असणं गरजेचं आहे आता चष्म्याच्या बाबतीत काय आहे दृष्टी चष्मा किंवा तत्सम साधनांशिवाय नेहमीची सामान्य वर्णांधता आजारापासून मुक्त असावा यानंतर पा आता बघा वयोमर्यादा पाचवा जो आहे तो घटक उमेदवाराचे वय एकतीस बारा दोन हजार बावीस रोजी वीसपेक्षा कमी आणि पंचवीस वर्षांपेक्षा जास्त नसं सो इन बिटवीन वीस ते पंचवीस वर्षांमधलं असणं अपेक्षित आहे परंतु कोविड नाईन्टीन सार्वत्रिक साथरोगामुळे भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्यामुळे फक्त या भरती प्रक्रियेकरिता एक वेळची उपाययोजना म्हणून उमेदवाराचे वय एकतीस बारा रोजी वीस वर्षापेक्षा कमी व सत्तावीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे इथं सूट दिलेली आहे दोन वर्षांची ठीक आहे आणि मग इतर जे काही प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी रिलॅक्सेशन पाच वर्षांनी असतं ते, 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 ते त्या ठिकाणी त्यांनी संबंधित जे काही आरक्षण आहे त्याच्यानुसार त्या आपण म्हणूयात की प्रवर्गासाठी तसं ठेवलेलं आहे जड वाहन चालवण्याचा वैध परवाना असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे म्हणजे तुमच्याकडे लायसन आहे ठीक आहे हेवी ड्रायविंगचं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे महानगरपालिकेतर्फे घेण्यात येणाऱ्या व्यवसाय किंवा शारीरिक चाचणीत उमेदवार उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अशाच उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार निवडी प्रक्रियेत करिता विचार करण्यात येणार आहे म्हणजे ती काही जी काही शारीरिक चाचणीची टेस्ट आहे ती त्यांनी उमेदवारांनी पार करणं अपेक्षित आहे ठीक आहे या संदर्भातला अर्हता आहे त्याच्यानंतर उमेदवार टक्केवारीनुसार भरतीसाठी हजर राहण्याचं वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे बघा की, की याच्यानुसार बघा जात प्रवर्ग समांतर एकशे बारावीची गुणवत्ताची टक्केवारी या ठिकाणी दिलेली आहे तो कॉलम बघा त्याच्यानंतर प्रवर्ग आणि हाय तारीख दिलेली आहे की या ठिकाणी या प्रवर्गासाठी एकतीस तारखेला सकाळी आठ वाजता हजर राहायचं आहे याच्यासाठी चौदा तारखेला अशा पद्धतीमध्ये या तारखा दिलेल्या आहेत ही पी डी एफ तुम्हाला आपल्या याच नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील ती बघायला मिळेल ठीक आहे याच अनुषंगाने त्यात दिलेले आहेत टीप दिलेली आहे उमेदवारांना टक्केवारीनुसार ज्या दिनांकांना बोलावण्यात आलेले आहे त्याच दिनांकाला भरती प्रक्रियेसाठी हजर राहणे आवश्यक आहे इतर दिवशी हजर राहिल्यास त्याला भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही म्हणजे तुम्ही जर त्या दिवशी नसेल काही कारण असतं तर तुम्हाला पुढच्या दिवशी त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही आहे निवडीचे निकष काय आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे इयत्ता बारावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणं भरती प्रक्रियेतील मैदानी प्रमाणपत्र चाचणी यामध्ये प्राप्त झालेले गुण अशा एकूण गुणांच्या आधारे उमेदवाराची गुणवत्तेनुसार सामाजिक समांतर आरक्षणाचा विचार करून निवड गुणवत्ते यादीनुसार तयार करण्यात येईल तथापि दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास जन्मतारखेनुसार वयोज्येष्ठतेनुसार म्हणजे ज्याचं वय जास्त आहे प्राधान्यक्रम देण्यात येईल व जन्मदिनांक समान असल्यास उमेदवारांच्या नावाचे अध्यक्षर या ठिकाणी देईल म्हणजे अल्फाबेटिकली ए असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे ओके याच्यानंतरचा पुढचं काय गुणवत्ता उच्च गुणवत्ताधारक मागासवर्गीयांच्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात म्हणजे जर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये आहे आणि त्याचे गुण जर हाय क्वालिफाईड असतील तर ते, ते खुल्यामध्ये पडतील ठीक आहे निवड झालेल्या उमेदवारांमधून रिक्त असलेल्या पदांच्या उपलब्धतेनुसार अग्निशमन शल्य चिकित्सल या ठिकाणी वैद्यकीय तपासणी पाठवण्यात येईल ठीक आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे तो नंतर तुम्ही वाचून घेणं गरजेचं आहे पण इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे की इकडे लक्ष द्या भरतीच्या वेळी वेळेची गुणवत्ता निवड यादी प्राप्त केलेले गुण पन्नास टक्के व प्रशिक्षण कालावधीत प्राप्त केलेले गुण पन्नास टक्के यासह सेवा ज्येष्ठता तयार करून उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार आहे शारीरिक मानके शैक्षणिक अर्हता यांचे निकष भरती प्रक्रियेतील विविध चाचण्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच कार्यालयीन नोंद ठेवण्यात येईल आता अग्निशामक पदाच्या भरती प्रक्रियेत पात्र होण्यासाठी मैदानी चाचणीत किमान पन्नास टक्के गुण म्हणजेच एकशे वीसपैकी पैकी साठ टक्के म्हणजे साठ गुण प्राप्त करणे आवश्यक आहे मैदानी चाचणीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी प्राप्त आ, उमेद केलेले उमेदवार अपात्र असं म्हणजे तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे साठ गुण पाहिजे त्यापेक्षा कमी असतील तर तुम्ही पात्र होणार नाही भरती आहे भरतीसाठी ठीक आहे या महत्त्वाच्या आहेत बघा मैदानी चाचणी एकशे वीस गुणांची आणि प्रमाणपत्र चाचणी ऐंशी गुणांची अशी म्हणून दोनशे गुणांची या ठिकाणी चाचणी आता शारीरिक चाचणी कशी आहे तर बघा पात्र तुम्ही मी अगोदर बघितले आपण ऑलरेडी याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे मैदानी चाचणी पुरुषांसाठी बघा तीन मिनटांमध्ये आठशे मीटर अंतर धावणे एकोणीस फूट उंचीवरून जम्पिंग शीटमध्ये उडी मारणे ठीक आहे आणि न मारणारे उमेदवार अपात्र असणार आहेत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर अजून पुढे काही दिलेल्या आहेत इव्हेंट्स जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरवले आणि त्याच्यासाठी कालावधी दिलेला आहे त्या स्लॉटमध्ये तुम्ही कोणत्या स्लॉटमध्ये येतात त्याच्यानुसार ते गुण अलॉट केले जाणार आहेत या सगळ्या आहेत पन्नास के जी ठीक आहे वजनाची मानवाकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गावरती साठ मीटर अंतर धावणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तसं बघितलं लेखी नाही आहे पण शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक इव्हेंटसाठी वेगवेगळे गुण आहेत ठीक आहे या ठिकाणी मैदानी असली महिलांसाठी जे काही विवरण आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टी या तुम्हाला बघायच्या आहेत आणि सर्वसाधारण अटी दिलेल्या आहेत ठीक आहे आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तुमच्या मनामध्ये काही शंका असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग